कर्नाटक की जीत के बाद कांग्रेस पार्टी की ओर से नेता राहुल गांधी का एक वीडियो जारी किया गया है। इस वीडियो को लेकर अब राजकीय माहौल गर्मा गया है। राहुल गांधी के इस वीडियो के जारी होते ही भारतीय जनता पार्टी ने इस वीडियो का विरोध किया है। भाजपा का कहना है कि इस वीडियो से छत्रपति शिवाजी महाराज का अपमान राहुल गांधी ने किया है, इसके लिए उन्होंने माफी मांगनी चाहिए। इसी मांग को लेकर राहुल गांधी का विरोध करते हुए बुधवार को शहर के बड़कस चौक पर युवा मोर्चे की ओर से आंदोलन किया गया। इस समय युवा मोर्चे की ओर से राहुल गांधी का पुतला भी जलाया गया। जोड़ो यात्रा केल्यानंतर राहुल गांधीला असं वाटू लागलंय की ते या देशाचे रियल हिरो आहे किंवा स्वतःला खूप मोठं मानतात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची नखाची बरोबरी करण्याची लायकी नसलेल्या राहुल गांधींना स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून घोर पाप केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान भारतीय जनता युवा मोर्चा कधीही सहन करणार नाही। त्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा नागपुरात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। राहुल गांधींनी त्वरित या देशाची माफी मागावी आणि पुढे भविष्यात अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करायची हिम्मत करू नये। आज आम्ही तिथे ते तुमचा फक्त निषेध करतो आहोत। तुमचं तर घर गेलेलंच आहे, ज्या कुठल्या घरी तुम्ही राहतात त्या घरी येऊन तुम्हाला युवा मोर्चा तुमचा खरपूस समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आजचं आंदोलन आहे। राहुल गांधी यांचा जाहीर निषेध आम्ही इथे करत आहोत। एनबीसी न्यूज के लिए कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक मानसिक रिपोर्ट।